नमस्कार, मैं डॉक्टर ममता खांडेकर MNS न्यूज लाइव के सभी दर्शकों का स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। परिवार का छोटा भाई गवाया, गडकरी इनकी शोक संवेदना। नागपुर महानगर पालिके आयुक्त पद पर तुकाराम मुंडे की नियुक्ति करें। आगामी चुनाव में कांग्रेस राष्ट्रवादी की आघाड़ी पक्की। अब देखते हैं खबर विस्तार से। परिवार का छोटा भाई गवाया, गडकरी इनकी शोक संवेदना। भाजपा के वरिष्ठ नेते और संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार इनके अकाली मृत्यु पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इन्होंने शोक व्यक्त किया। उनके निधन से बहुत बड़ा धक्का लगा है। उनके जाने से परिवार का छोटा भाई गवाया, ऐसी भावना गडकरी इन्होंने व्यक्त की। अनंत कुमार माझे घनिष्ठ मित्र होते। मी पार्टीचा अध्यक्ष असताना ते पार्टीचे प्रथम जनरल सेक्रेटरी होते, पार्लमेंटरी बोर्डाचे जनरल सेक्रेटरी होते। त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो। देशामध्ये अनेक संघर्षाचे कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता। कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यामध्ये त्यांची सिंहाची भूमिका होती। पक्षाचे ते अध्यक्षही होते आणि सतत कर्नाटकमधून ते लोकसभेवर निवडून आलेले जननेते होते। मंत्री म्हणूनही त्यांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं। अर्बन डेव्हलपमेंट असेल, एव्हिएशन मिनिस्ट्री असेल, केमिकल आणि फर्टिलायझर मिनिस्ट्री असेल किंवा पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्री असेल, या सगळ्यांमध्ये त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली। त्यांच्या जाण्याने मी माझ्या परिवारातल्या एका लहान भावाला मुकलो अशी माझी भावना आहे। हा फार मोठा धक्का आहे आणि त्यांचं अचानक जाणं आमच्या सगळ्यांकरता एक मोठं संकट आहे। परमेश्वराने त्यांच्या कुटुंबियांना हा धक्का सहन करण्याची शक्ती देऊ आणि त्यांच्या आत्म्याला ईश्वराने शांती देऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार। अब बढ़ते हैं अगली खबर की ओर। नागपुर महानगर पालिका के आयुक्त पद पर तुकाराम मुंडे की नियुक्ति करे विजय वडेट्टीवार, इन्होंने की मांग। आर्थिक दबघाई में बुरी तरह फंसे नागपुर महानगर पालिका के आयुक्त पद पर कठोर नियमों का पालन करने वाले तुकाराम मुंडे इनकी नियुक्ति करे, ऐसी मांग कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार इन्होंने की। इसी मुद्दे पर उन्होंने नितिन गडकरी इन पर भी आरोप किए। महानगर पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झालेली आहे, हे आता सर्व सुरू झाले। रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या नागपूर महानगरपालिकेच्या। नागपूर महानगरपालिका ही आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेली आहे। विकासाचे पैसे पगारावर खर्च करावे लागत आहेत। 150 कोटी रुपये हे अनुदान रूपानं घेऊन कर्मचाऱ्यांचा पगार करावा लागत आहे। अशी वाईट अवस्था या नागपूर महानगरपालिकेची भाजपाच्या सत्ताधारी पक्षांनी, भाजपाच्या लोकांनी केलेली आहे। इथे दोन मुख्यमंत्री आणि नितीनजी गडकरी असे दोन हेवीवेट नेते असताना याचा कंट्रोल का नाही या सगळ्या गोष्टीवर, की हे कंट्रोल करण्यात अपयशी झाले। एकीकडे यांनी चुकीचं काम सांगितलं म्हणून 2 महिन्याच्या सुट्टीवर वीरेंद्र सिंग नावाचे कमिशनर आयुक्त सुट्टीवर पाळावं लागलं। त्यांच्या दबावाला ते बळी पडले नाही, चुकीच्या कामाचं समर्थन ते केले नाही म्हणून त्यांना त्या तिकडे जावं लागलं, त्यांना सुट्टी टाकून निघून जावं लागलं आणि आज ही महानगरपालिका वाऱ्यावर सोडली गेली। इथे सगळ्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार। लोकांना, लोकांवर कर रूपाने, पाणी कर असेल, प्रॉपर्टी कर असेल, भारतात नाही तेवढं कर नागपूरच्या लोकांच्या बोकांडीवर मारले जात आहे आणि लोकांना आता पश्चाताप होत आहे की आम्ही कोणतं पाप केलं या लोकांना निवडून दिलं, ही म्हणण्याची पाळी आली। हा शहर एवढे मोठे नेते असताना स्वच्छतेमध्ये माघारला आहे। नाग नदीची दुर्गंधी वाढली आहे। डंप यार्ड अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही। 10-7-8 किलोमीटरपर्यंत त्याचा स्मेल येतो आहे वाच येतो, त्याची व्यवस्था, सांडपाण्याचं व्यवस्था लावली नाही। हे सगळ्या गोष्टी पाहिल्या तर नागपुरात झालं काय? एक मेट्रो आणि 4 सिमेंट रस्ते। आणि दुसरीकडे गडकरी जी म्हणतात नागपुरात आम्ही 67,000 कोटीची कामं करतो, यादी प्रसिद्ध करा ना 67,000 कोटीच्या कामाची। कुठले 67,000 कोटीचे कामं तुम्ही करताय? 10,000 कोटीचा मेट्रो आणि 2,000 कोटीचे रस्ते आणि विकास कामं सोडले तर नागपुरात दुसरं काय आहे? कुठल्या कामावर किती पैसे झाले हे करावं आम्ही वरिष्ठांना सांगू की गडकरी साहेबांचा सत्कार करा म्हणून, की फार चांगलं काम केलं आणि या लोकांनी नागपूर दुरुस्त केला। अरे 67,000 कोटी जर या शहराला आले तर पुढचे 50 वर्ष या शहराला पैसे देण्याची गरज पडणार नाही। हा तर म्हणजे मला असं वाटतं की जगातला सुंदर शहर नागपूर झाला असा। 67,000 कोटी खर्च केले असते तर जगातला सुंदर शहर झाला असता। पण मग असं म्हणायचं का
ही एवढे पैसे आले मग गेले कुठे, कोणी खाले, काय 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, 17,000 कोटीचे कामं जेमतेम सुरू असतील तर मग याचा अर्थ असा की 50,000 कोटी रुपये खालेत कोणीतरी. 67,000 कोटीचा हिशोब भाजपाने दिला पाहिजे, निमानदारी नैतिकता असेल तर, यांच्यामध्ये थोडाशी प्रामाणिकतापणा असेल तर. आणि पारदर्शकतेच्या गोष्टी सांगताय, स्वच्छ प्रशासनाच्या गोष्टी सांगताय, कोणाला सांगताय? लाज वाटत नाही तुम्हाला? एक अधिकारी नेमू शकत नाही आपण कमिशनर म्हणून, आणि कॅफोसुद्धा आता प्रभारी आणि तोही प्रभारी, तुम्हाला अधिकारी, तुम्ही मुख्यमंत्री असताना या शहराच्या तुमच्या होम टाऊनमध्ये अधिकारी नेमता येत नसेल, आणि त्याला जर तुम्हाला चांगले अधिकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही वाईट काम करायला लावत असाल, तो अधिकारी गेला असेल तर दुसरा अधिकारी सापडत नसेल. मग ह्याची बिघडलेली शिस्त या महानगरपालिकेची, पूर्ण शिस्त बिघडलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या शहराला शिस्त लावायची, या कॉर्पोरेशनला शिस्त लावायसाठी महानगरपालिकेला, मग तुकाराम मुंडेला आणा आणि दाखवा पारदर्शकता तुमची किती आहे, तुमची इमानदारी किती आहे, तुमचा स्वच्छ कारभार किती आहे, एकदा होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी, ही आमची मागणी आहे. अब बढ़ते हैं अगली खबर की ओर. आगामी चुनाव में कांग्रेस राष्ट्रवादी की आघाड़ी पक्की, पृथ्वीराज चौहान का बयान. आगामी चुनाव में राज्य में कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की आघाड़ी पक्की है. दोनों राजकीय दलों में इस सिलसिले में 2-3 बैठकें हो चुकी हैं. लोकसभा सीटों के बारे में भी चर्चा हुई, ऐसी जानकारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान इन्होंने दी. मोदी सरकार के नोटबंदी के 2 साल पूरे होने के उपलक्ष्य में कांग्रेस की तरफ से निषेध आंदोलन किया गया. इस समय आयोजित पत्र परिषद में उन्होंने उपरोक्त जानकारी दी. हमें आघाड़ी मध्ये लढणार आहे, याचा अर्थ की जागा राष्ट्रवादी कांग्रेस लढवे, तर कांग्रेस पक्षाने 1 दिलाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली पाहिजे, त्याची आम्हाला पाणी करायची. आम्हाला शेवटी आमचं उद्दिष्ट काय आहे, हे जातीवादी सरकार घालवायचं, त्याकरता आम्ही इकडे येतो, प्रामाणिकपणे इकडे येतोय. त्यामुळं आढावा घेतो आहे, मी काही निवडणुकीची उमेदवार ठरवते असं नाही, मी त्या मतदारसंघाचा आढावा घेतो आहे. काय परिस्थिती त्या अजूनही चर्चा चालू आहे, तर आपण काय लढवायचं, राष्ट्रवादी आपण म्हणजे निवडणूक जिंकण्याची चर्चा आहे. खबरों में बस आज इतना ही. MNS न्यूज लाइव देखने के लिए प्ले स्टोर से आज ही MNS हिंदी ऐप डाउनलोड करें और हमारे इस चैनल को सब्सक्राइब करें. तब तक के लिए धन्यवाद.